नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग तर्फे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या माध्यमांमधून विद्यापीठी परीक्षा या कशा होणार आहेत या संदर्भातला जे काही वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्यांमुळे एक प्रकारे गोंधळ निर्माण झालेला होता। मात्र नुकतंच आता तंत्र व शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईनच होणार आहे। मात्र ऑफलाईन होताना त्यांनी त्या संदर्भात काय म्हटलेलं आहे, नेमकं वेगवेगळी माध्यमं जी आहेत जी थोडीशी विश्वासार्ह आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्या संदर्भातली माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा, कारण यासारखे एज्युकेशनल अपडेट जे आहे ते या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध मिळत राहतील। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या संदर्भात नेमकी माहिती काय सांगितलेली आहे त्या माहितीचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया। यामध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की राज्यात कोरोनाची लाट जी आहे ती जवळपास संपलेली आहे, सर्व विद्यापीठातील परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे सोमवारी त्यांनी ऑनलाईन बैठकीत सर्व विद्यापीठांशी संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समजते। यावेळी जून महिन्यातील सर्व परीक्षा संपविण्याचे आदेशही त्यांनी दिलेले आहे आणि कंसामध्ये ऑल स्टेट युनिव्हर्सिटी एक्झाम ऑफलाईन असं म्हटलेलं आहे, त्यामुळे इथे एक स्पष्ट संकेत आपल्याला त्यानिमित्ताने मिळत आहे। यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे, राज्यात आतापर्यंत कोरोनाची लाट होती, मात्र दीड महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झालेली आहे, त्यामुळे राज्यातील शाळा महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे। आता महाविद्यालय ऑफलाईन सुरू असताना विद्यापीठाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे, ही सुद्धा एक महत्त्वाची बाब जी आहे किंवा माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी आवश्यक राहणार आहे। होऊ शकतं की या निर्णयासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात। याबाबत विद्यार्थी संघटनाही आक्रमक असल्याचे दिसून आले आहे, त्यातून काही विद्यापीठाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्याचे ठरविले। उदाहरण आपण जर घेतलं तर नागपूर विद्यापीठाने हे ऑनलाईन परीक्षा घेण्याचे संकेत या ठिकाणी दिलेले होते, मात्र सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा आढावा घेतला असता त्यांनी सर्व विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली आहे। बैठकीमध्ये सर्व कुलगुरूंनी तयारी दर्शवल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलेले आहे। विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा राज्यात ऑफलाईन परीक्षा घेण्याचे ठरले असताना 2 दिवसापूर्वी विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे परीक्षा मंडळाच्या बैठकीत ठरवले, मात्र याबाबत अद्याप नोटिफिकेशन काढण्यात आलेले नाही। आता ऑफलाईनच निर्णय असल्याने पुन्हा एकदा या निर्णयावर विचार करावा लागणार आहे, त्यामुळे या निर्णयावर चर्चा करण्यासाठी विद्यापीठाला विद्युत परिषदेची बैठक बोलावी लागणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या सर्व बातम्या ज्या आहे की परीक्षा ऑफलाईनच होणार आहे, तर मुद्दा हाही असू शकतो की पूर्ण सिलेबस किंवा जे काही स्टडी जी आहे ती ऑनलाईन झालेली असताना पुन्हा ऑफलाईन का, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ शकतो। मात्र विद्यार्थी मित्रांनो एक निश्चित आहे की जे काही डिसिजन उच्च पातळीवर झालेले आहे हा आहे की परीक्षा ज्या आहे त्या ऑफलाईनच होणार आहे, त्यामुळे तुमच्या जे काही अभ्यासाची गती जी आहे किंवा अभ्यासाचं प्लॅनिंग जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार याच पद्धतीचं ठरवावं लागणार आहे। सविस्तरपणे नेमकं उदयजी सामंत नेमकं या निर्णयाच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे या संदर्भातली माहितीसुद्धा आपण पाहूया। एसएनडीटीचे विद्यार्थीच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्या पाहिजे, ते आम्ही त्यांच्या पालकांची त्यांची मागणी उचलून धरली, आम्ही त्या परीक्षा रद्द केल्या। ऑनलाईन एक्झाम घेण्याच्या बाबतीमध्ये देखील आम्ही निर्णय घेतला होता, तो देखील आम्ही पूर्ण करून दाखवला, परंतु ज्यावेळी कोरोना आता बाजूला झालेला आहे आता विद्यार्थ्यांनी ऑफलाईनसाठी सज्ज राहिलं पाहिजे आणि ऑफलाईन परीक्षा देत असताना आजच माझी कुलगुरूंची बैठक झाली, त्याच्यामध्ये सगळ्या कुलगुरूंनी एकमतानं मागणी केलेली आहे की विद्यापीठाच्या ज्या काही परीक्षा आहेत ह्या ऑफलाईनच होणार आहेत। म्हणून मला असं वाटतं की एकदा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी निर्णय घेतल्यानंतर मी त्याच्यावर परत बोलणं हे योग्य नाही। कुलगुरूंची जी भूमिका आहे कुलगुरूंकडे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे आणि मग सर्व कुलगुरूंनी जर शासनाला सांगितलं की अशा पद्धतीने एक्झाम घ्याव्या लागतील तर आमचा नकार असण्याचं काही कारण नाही, पण स्पष्ट 15 फेब्रुवारी नंतरच्या परीक्षांचा निकाल हा कुलगुरू आणि विद्यापीठ घेतील असं स्पष्टपणानं शासनाला सांगितलेलं आहे। तरी देखील आज मी ऑफलाईन परीक्षा ही कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं होऊ शकते या संदर्भात आम्ही बैठक घेतली आणि 4 मुद्दे प्रकर्षानं पुढे आले। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जी मागणी होती की ऑफलाईन परीक्षा घेत असताना पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये कालावधी असला पाहिजे, तो 2 दिवसाचा कालावधी देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, तासाला 15 मिनिटं वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जी सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ऑफलाईन एक्झाम होत आहेत
म्हणून क्वेश्चन बँक दिली गेली पाहिजे. ती क्वेश्चन बँक पण देखील आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांची दुसरी एक मागणी होती की मे महिन्यामध्ये एक्झाम करू नये, जून ते जुलैमध्ये एक्झाम कराव्यात. ते देखील 1 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये एक्झाम घेण्याच्या संदर्भातली निश्चिती आज आम्ही बैठकीमध्ये केलेली आहे. परंतु विद्यापीठानं ठरवलं पाहिजे सर्वांनी 13 च्या 13 कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी की कशा पद्धतीनं एक्झाम घ्यायच्या आहेत. आणि तशा पद्धतीचा अहवाल जर 13 कुलगुरूंनी आमच्याकडे दिला त्याचा नक्की विचार होईल. परंतु सध्या तरी कुठचेही कुलगुरू महोदय ऑनलाईन एक्झाम घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. आणि कुलगुरूंचं जर म्हणणं असेल की ऑनलाईन एक्झाम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल तर महाराष्ट्र शासन स्वतःहून त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करणार नाही.